आज करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांनो. अरे भले भले थकले, एवढं सगळ्यांना विनंती आहे. आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट बहुमतानीच असा खटका पडला पाहिजे ना, तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे. याचं शिट्ट्या मारल्या घोषणा देऊन सोडत नाही. आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा. आणि सगळ्यांनी जाताना खोंगाड बांधायचे. मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही सगळ्यांनी खोंगाड बांधायची, त्यात मी सुद्धा असणार आहे. मी तर साहेबांना शब्द देतो, बाराची बारा साहेब आणून घाली तो बाराची बारा. निलेश लंकेशी बोलतो ना तेच करतो, अरे जे करतो तेच बोलतो. तुम्ही काही काळजी करू नका, मी तर कसा पहिलवान आहे माहित आहे ना. डायरेक्ट असा कोल्या भरूचा ना डाऊ पुढल्याचा डायरेक्ट आऊटच. मुळे काय काळजी करू नका, पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे. मी खासदार झालो मी तर बरेच जणांना विचारलं, मी खरंच खासदार झालो का काय झालो खासदार तू. नंतर तात्यांना विचारलं, म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं. म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं. ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले. ते कसं आहे तुम्ही शिकलं असला, पण असं जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट असं. सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय, आता विधानसभेसाठी तयारीला लागायचं. आणि तुम्ही तर असं मला डोक्यावर घेतलं ना, त्या पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना. सगळ्यांना असं वाटलं कधी यायला दिल्लीत देऊन टाकशे तू. आता दिल्लीत आम्हाला पाठवलं आठ जणांना. बघा आम्ही पण कसं काम करून दाखी तू. संसदेत नाही शेतकऱ्याला न्याय दिला ना बंदच पडत संसदेने. हे तर आमचं कसं आहे, आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी. आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला, मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढं कळत नाही. म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यातबंदीसाठी. हे मला म्हणले जरा कळ का, दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मग ना म्हणले तुला त्याच्याशिवाय तर काय तुला दम निघायचा नाही. म्हणलं एकदा दिल्ली येऊन जाऊन येऊन जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय. निम्मा अंदाज घेतलाय मी इकडूनच कसं जायचं कुठल्या मार्गे जायचं, पण बरोबर करीत असतो काळजी करू नका. आपण काम करणारा माणूस आहे, काम करून दाखवणारा माणूस आहे. ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी. पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी, पवार इज द पॉवर. अरे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांचा, पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भल्यांना. हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे. त्यामुळे मी आज वेळ नाही घेणार, आता लय जणांना बोलायचं. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थांबतो. रामकृष्ण हरी, जय राष्ट्रवादी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच,
पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।